नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अनंत भूषण रानडे, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, तुमच्याशी आज एका वेगळ्याच कॅन्सर बद्दल संवाद साधणार आहे. आणि तो कॅन्सर आहे जठराचा कर्करोग, अर्थात इंग्रजीमध्ये ज्याला स्टमक कॅन्सर म्हटलं जातं. तो पोटाशी किंवा खाण्यापिण्याशी कुठलीही गोष्ट निगडीत असली की प्रत्येकाला अगदी लक्ष देऊन ऐकावीशी, तसंच थोडस या कॅन्सरचं पण. आणि पूर्वी आपल्याला असं वाटायचं की जठराचा कर्करोग हा आपल्या देशामध्ये फारसा आढळत नाही, पण आता असं दिसून आलं की बऱ्याच मोठ्या प्रमाणावर हेही रुग्ण आजकाल आढळून येतात. आता जठर नक्की कुठे असतं तर आपली जी अन्ननलिका जाते, आपण जेव्हा खातो तेव्हा खाणं अन्ननलिकेतनं पुढे जातं आणि आपल्या श्वासपटलाच्या खाली आपलं जठर सुरू होतं. जठर ही एक जाड अशी चामड्याची असावी तशी पिशवी असते आणि त्याचे जे स्नायू असतात ते बळकट असतात आणि त्याचं काम हेच असतं की जे अन्न गिळलेलं असतं त्या अन्नाचा लगदा करणं आणि पचनाला सुरुवात करणं. हे जे जठर असतं त्याचं नंतर छोटीशी एक नळी तयार होत त्याचं रूपांतर छोट्या आतड्यात होतं आणि तिथून मोठ्या आतड्यात आणि बाहेर. ह्या जठराचे जे कर्करोग असतात तेही थोडेसे अवघड असतात, किंवा त्यांना मिळणारा त्यांचा ट्रीटमेंटला किंवा उपचारांना येणारा जो प्रतिसाद असतो तो तितकासा चांगला नसतो. त्यामुळे या कर्करोगांबद्दल जाणून घेणं खरोखरच महत्वाचं आहे. नेहमी आपण जसं करतो तसं आपण पहिल्यांदा बघूया की कुठली कारणं आहेत किंवा कुठले रिस्क ग्रुप्स आहेत की ह्या कारणांमुळे हा कॅन्सर व्हायची शक्यता जास्त असते. तर त्यातलं सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे गॅस्ट्रायटिस, म्हणजे आपल्या जठराला सूज येते. आणि ही सूज काही वेळेला इन्फेक्शन्समुळे येते, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे जंतू आपण मान्य करतो की ह्या जंतूंमुळे अमकामक होत आहे. तर वारंवार अशा प्रकारे जर इन्फेक्शन होत गेलं तर ती एक धोक्याची घंटा असते किंवा धोक्याचा इशारा असतो. दुसरी कॉमन गोष्ट किंवा दुसरा कॉमन रिस्क ग्रुप जो असतो ज्याच्यात आपल्या जठराच्या आणि अन्न नलिकेच्या मध्ये एक प्रकारचं स्फिंक्टर असतं, म्हणजे एक आवळून धरणारी गोष्ट असते, ती जर लॅक्स झाली आणि जठरातली ऍसिडिटी सगळी किंवा ऍसिड जर वर यायला लागलं, ज्याला रिफ्लक्स असं म्हणतात, तर त्या रिफ्लक्समुळे तिथला जो म्युकोजा म्हणजे आतलं जे श्लेष्म पटल असतं त्या श्लेष्म पटलाला वारंवार इजा घडत राहते आणि वारंवार इजा घडत राहिली की त्याचा परिणाम कॅन्सरमध्ये होऊ शकतो. त्याच्या पाठोपाठ अर्थातच भयंकर तिखट किंवा मसालेदार खाद्यपदार्थ खाणं, जेणेकरून ते सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्या जठरात जाऊन जठराच्या श्लेष्म पटलाला परत इरिटेट करतात, त्रास देतात, जखमा करतात आणि त्यांचं पर्यावसान काही वेळेला कॅन्सरमध्ये होतं. त्याच्याच बरोबर अतिशय गरम चहा पिणं किंवा गरम कुठलीही गोष्ट कन्झ्युम करणं, म्हणजे काय ज्याला पाइपिंग हॉट फूड म्हणतात, तेही याच्यात पकडलं जातं की ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना इजा होऊ शकते.